नमस्कार, श्री क्रिएशन्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी मी ही पुरणाची डाळ शिजून घेतली आणि पुरणाचा हा असा कट काढून घेतलेला आहे। आणि आता आमटीसाठी काय काय लागतं, हे सुक्क खोबरं आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतले, कोथिंबीर, थोडंसं आलं, कढीपत्ता, थोडे तीळ, 4-5 लवंगा, 7-8 मिरे आणि थोडेसे दालचिनी आणि धनेपूड, हळद, तिखट हे सगळं आपण नंतर मसाल्यात टाकणार आहोत। कढईत हे सुके खोबरे आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहे, गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे। बघा, हे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, आता हे आपण काढून घ्यायचं। आता खोबरं हे आपलं थंड झालेलं आहे, तर मिक्सरच्या भांड्यात हा सगळा मसाला आपण जो मगाशी काढला आहे तो सगळा वाटून घ्यायचा। खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, जिरे, धने पावडर हे सगळं ह्याच्यात टाकून बारीक करून घ्यायचं। ही धन्याची पावडर आहे, 4 चमचे टाकायची। हळद 2 चमचे, तिखट हा काळा मसाला, हे तीळ टाकायचे आणि हे सगळं बारीक मिक्सरमधून फिरून घ्यायचं। एक त्यात चिमूटभर हिंग घालायचा आणि नंतर मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की मग अशी आपण जो मसाला बारीक करून घेतला मिक्सरमधून घालायचा। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे, ह्याच्यात आता आपण जो कट काढून घेतलेला आहे तो घालायचा आहे। 2 चमचे मीठ घालायचे, 2 ते 2.5 चमचे मीठ, आणि ही पुरणाची थोडीशी डाळ त्यात घालायची म्हणजे चवीला छान लागते। बघा, आमटीला आता मस्त उकळी फुटली आहे आणि कलरही छान आलेला आहे। आता ही आमटी आपण एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊ। बघा, ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। त्याच्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीरनी गार्निश करायचं आणि ही लिंबू। ही कटाची आमटी पुरणपोळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते आणि एकदम टेस्टी होती। तुम्ही नक्की ट्राय करून बघा कटाची आमटी।